नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकदा मला अनेक विद्यार्थी त्यांचे पालक माझ्या यशाचं रहस्य विचारतात आणि तेव्हा त्यांना मी हसून म्हणते की यशाची एक खास रेसिपी आहे. तर ते उत्सुकतेने विचारतात की काय आहे रेसिपी. तर गमतीने मी असं म्हणते की यशाची रेसिपी म्हणजे अपयशाला शरण जाणं. म्हणजे अपयश हे यशाची पायरी आहे हे सगळे वाक्य आपण ऐकलेले असतात, पण खरंच फेल्युअर आणि अपयश हे खूप आवश्यक असतं. त्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात आणि आपल्याकडे अपयश म्हणजे फार वाईट किंवा अतिशय कमी दर्जाचं समजलं जातं. परंतु सर्व शास्त्रज्ञ किंवा जे पण ग्रेट लोक आहेत ते फेल्युअर किंवा अपयशाला एक प्रकारची पायरी किंवा एक लेवल मानतात, कारण त्यातूनही खूप शिकायला मिळतं. अपयशातून जर आपण बोध घेतला तर निश्चितपणे आपण यशस्वी अधिक होऊ शकतो. आणि यशासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंटल क्लॅरिटी. आपलं मन जेवढं क्लिअर असेल, आपल्या मनामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे हे जेवढं क्लिअर असेल तेवढं जास्ती आपल्याला साध्य करता येतं किंवा टार्गेट आपल्याला मिळवता येतं. जसं झेन तत्त्वज्ञानात असं म्हटलं आहे की ज्या माणसाचं मन हे क्लिअर असतं त्याच्या डोळ्यासमोर हजारो आकाश मोकळे असतात. म्हणजे व्हेन द माइंड इज क्लिअर देअर आर थाउजंड स्काईज अहेड. आणि म्हणून मन क्लिअर करण्यासाठी ध्यान करा. ध्यान केल्यामुळे काय होतं तर आपल्या मनात नको ते विचार जे असतात ते आपोआप जसं गढूळ पाण्यामधला गाळ खाली बसून जातो तसे ते निघून जातात आणि आपलं मन जे आहे ते अतिशय एकाग्र शुद्ध शांत आणि प्रसन्न होतं. आणि शांत मन हे सगळ्यात जास्ती पॉवरफुल असतं. असं म्हणतात ना, द कूलेस्ट मॅन रूल्स द वर्ल्ड. त्यामुळे बी कूल. आणि उन्हाळ्यामध्ये तर अतिशय आवश्यक आहे.